transgenic animals. This is our today's topic. Transgenic plants आपण पाहिले, आता transgenic animals कोणकोणते तयार केले गेलेले आहेत by using the RDNA technology. याच्यामध्ये येतील mices, वेगवेगळ्या प्रकारचे mices तयार केलेले आहेत, त्यानंतर rats, then rabbits, rabbits, pigs वगैरे जे आहेत हे सगळे याच्यासाठी वापरले जातात ॲज अ गिनी पिग म्हणून. त्यानंतर शीप, काऊ, चिकन्स, हेन्स वगैरे, फाऊल अँड फिश सुद्धा. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स हे ट्रान्सजेनिक बनवण्यात आलेले आहे. तर RDNA टेक्नॉलॉजी वापरून आपण हे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करता येतात. ट्रान्सजेनिक ॲनिमल्सची जर का डेफिनेशन द्यायची झाली तर कशी देता येईल, तर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर नथिंग बट द ॲनिमल इन विच, असे ॲनिमल्स की ज्याच्यामध्ये बाहेरून एखादा जीन हा आपण इंट्रोड्यूस केला आहे. देअर हॅज बीन अ डिलिबरेट मॉडिफिकेशन ऑफ जीनोम, पूर्णपणे बदल झाला आहे त्याच्यात. मॉडिफिकेशन ऑफ जीनोम, त्या ऑर्गॅनिझमचा जो जीनोम असेल तो बदलला गेलेला आहे जीनोम, अँड रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ सम कॅरेक्टरिस्टिक, याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक ते पुढच्या जनरेशनमध्ये पाठवत होतं, तर त्याच्यामध्ये बदल करण्यात येतो. इन कॉन्ट्रास्ट टू स्पॉन्टेनियस म्युटेशन, इन हे महत्त्वाचं, इन कॉन्ट्रास्ट टू स्पॉन्टेनियस म्युटेशन. तसं म्युटेशन निसर्गामध्ये होत असतं स्पॉन्टेनियस, पण त्याच्या कॉन्ट्रास्ट म्युटेशन नाही, तर हे आपण स्वतः त्याच्यामध्ये जीन इंट्रोड्यूस केला आहे, फॉरेन DNA त्याच्यात इंट्रोड्यूस केला आहे. हा जीन इंट्रोड्यूस करताना ॲनिमलमध्ये पर्टिक्युलरली जर्म लाईन सेलच आपण घ्यावे लागतील, जर्म सेल्स घ्यावा. जर्म लाईन थेरपी जशी आपण पाहिली होती तशी जर्म सेल्सच इथे वापरल्या जातील, एक ऑर स्पर्म, आणि त्यामध्ये तो फॉरेन DNA इंट्रोड्यूस केला जाईल. फॉरेन DNA तो त्यात इंट्रोड्यूस करा, मग हे DNA याच्यामध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याचं जे जीनोम असेल तो बदलला, म्हणजेच तो जो काही ऑर्गॅनिझम आहे तो पूर्णपणे बदलतो. सो ट्रान्सजेनिक ॲनिमल जस्ट लाईक दॅट ऑफ प्लांट, पण प्लांटमध्ये आपण व्हेजिटेटिवली पण तो इंट्रोड्यूस केला होता, पण लीफमधून इंट्रोड्यूस होतो किंवा इतर कुठल्या. आता याच्यामध्ये जो ॲनिमल आपण ट्रान्सजेनिक बनवलेला आहे त्या ट्रान्सजेनिक ॲनिमलमधला एकूण एक सेल, त्यामध्ये असणारे प्रत्येक ऑर्गन सेल, त्या सेलमधला जो जीनोम असेल त्या जीनोममध्ये हा बदल आलेला आहे, तो पूर्णपणे बदललेला आहे. मग हा जो ऑर्गॅनिझम असेल, आता याच्यात काही रिप्रेझेंटेटिव्ह बट नॉन इन्क्लुसिव्ह लिस्ट ऑफ पर्पजेस, मग आता कोणकोणते याच्यामध्ये याचा वापर होऊ शकतो किंवा काय आपण याचा वापर करू शकतो ते आपण पाहू पहिल्यांदा. ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा तो उपयोग कसा आहे, रिप्रेझेंटेटिव्ह आहे, नॉन इन्क्लुसिव्ह म्हणू किंवा रिप्रेझेंटेटिव्ह मेडिकल रिसर्चमध्ये. एक सर्वात पहिला मेडिकल रिसर्च, जे काही मेडिकल रिसर्चेस आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅक्सिन, अँटीबॉडीज असं काही बनवले जातात, आणि मग त्यांना त्यांची आधी टेस्ट करावी लागते, मग ती टेस्ट करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स जे आहे मेडिकल रिसर्चमध्ये दे आर यूज्ड टू आयडेंटिफाय अ स्पेसिफिक फंक्शन, ठराविक असं फंक्शन त्या जीनचं काय आहे ते ठराविक फंक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी. पण कशामध्ये, तर कॉम्प्लेक्स होमिओस्टॅटिक सिस्टीम थ्रू ओवर ऑर अंडर एक्सप्रेशन ऑफ मॉडिफाईड जीन, म्हणजे जे काही इन्सर्टेड ट्रान्सजीन आहे तो जे ट्रान्सजीन आपण त्याच्यात इंट्रोड्यूस केलेला आहे त्याचं स्पेसिफिक फंक्शन ठराविक याच्यामध्ये त्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा त्या होमिओस्टॅटिक सिस्टीममध्ये कसं आहे त्याचा अभ्यास या मेडिकल रिसर्चमध्ये ट्रान्सजेनिक ॲनिमल वापरून करता येतो. त्यानंतर दुसरं आहे इन टॉक्सिकोलॉजीमध्ये, की यामध्ये ज्या काही रिस्पॉन्सिव्ह टेस्ट असतात, म्हणजे आयदर डिटेक्शन ऑफ टॉक्सिकंट, म्हणजे किती टॉक्सिसिटी आहे एखाद्या व्हॅक्सिनची किंवा एखाद्या अँटीबॉडीजची किंवा एखादं जे मटेरियल आपण बनवलेलं आहे ते, त्याची टॉक्सिसिटी तपासण्यासाठी सुद्धा त्या ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा, दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू दिस वन, ते सहज रिझल्ट देतात आणि म्हणून त्यांचा याच्यात सुद्धा वापर होतो. त्यानंतर मॅमेलियन डेव्हलपमेंट जेनेटिक्समध्ये जो काही मॅमलचा स्टडी केला जातो त्याचं जे काही डेव्हलपमेंटल, मॅमेलियन डेव्हलपमेंटल जेनेटिक्स
मध्ये त्याचा वापर होतो याचा स्टडी करण्यासाठी. त्यानंतर आणखीन एक याचा उपयोग मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. जवळजवळ सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला हे ॲनिमल्स वापरता येतात. मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये फॉर ॲनालिसिस ऑफ रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. जीन एक्सप्रेशन जे असतं त्याचं काय रेग्युलेशन होतं, म्हणजे ॲक्च्युली कुठला जीन कुठला प्रोटीन एनकोड करतो हे आपल्याला माहीत नसतं. मग त्याच्यासाठी म्हणून ह्या ॲनिमलचा वापर करता येतो. इट मेक्स द इव्होल्युशन ऑफ स्पेसिफिक जेनेटिक चेंज ॲट द लेवल ऑफ होल ॲनिमल. पूर्ण त्या ॲनिमलमध्ये काय त्याचं जीनचं एक्सप्रेशन होतं आणि त्याचं काय इव्हॅल्युएशन आहे, काय चेंजेस आहे त्याच्यामध्ये, हे आपण मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये जे स्टडी करू शकतो. त्यानंतर आणखीन एक याच्यात वापर करू शकतो फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फार्मास्युटिकल इंडस्ट्री यामध्ये सुद्धा याचा वापर होतो. यात जे काही टार्गेटेड प्रोडक्शन आहे फार्मास्युटिकल प्रोटीनचं किंवा ड्रग प्रोडक्शन किंवा प्रॉडक्ट इफिकेसी टेस्टिंग, म्हणजे जे प्रोडक्ट मिळवलेलं आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये, एखादं प्रोडक्ट तयार केलेलं आहे, एखादं ड्रग तयार केलेलं आहे, मग या ड्रगची किती इफिकेसी आहे, किती परिणामकारकता त्याची तपासण्यासाठी म्हणून ह्या ॲनिमलचा वापर होतो. पहिल्यांदा ते ड्रग ह्या ॲनिमलला इंजेक्ट केल्या जातील, मग त्यांच्यावर काय परिणाम होतो तो तपासल्या जाईल, त्यानंतर मग ती मानवासाठी ती ड्रग्स वापरल्या जातील. तर ही झाले पाचवा एक त्याचं उपयोग. त्यानंतर आणखीन बायोटेक्नॉलॉजीमध्ये तर भरपूरच उपयोग आहे. ॲज अ प्रोड्युसर ऑफ स्पेसिफिक प्रोटीन, कुठलंही प्रोटीन तयार करायचं असेल तरीसुद्धा या ॲनिमलचा आपण वापर करू शकतो. बायोटेक्नॉलॉजीमध्ये ठराविक कुठलंही एखादं स्पेसिफिक प्रोटीन तयार करण्यासाठी फॉर प्रोडक्शन. त्यानंतर जेनेटिकली इंजिनियर्ड हार्मोन टू इन्क्रीज मिल्क येईल. आता जेनेटिकली इंजिनियर जे असतील, जेनेटिकली इंजिनियर्ड हार्मोन आहे. आता हे हार्मोन जेनेटिकली इंजिनियर्ड पहिल्यांदा तयार केले जातात आणि मग त्यानंतर ते याच्यापासून मिळवलेले हे जे हार्मोन्स आहेत ते मग मिल्क यील्ड वाढवण्यासाठी गाई असतील म्हशी असेल तर त्यांना ते दिले जातात, किंवा मग मीट प्रोडक्शन बकरी वगैरे आहे किंवा हे आहे गोट यांच्यामध्ये मीट प्रोडक्शन, किंवा फाऊल हेनमध्ये मीट प्रोडक्शनसाठी. त्यानंतर बाकीही लाईव्ह स्टॉक आहे, बाकी लाईव्ह स्टॉकसाठी जेनेटिक इंजिनिअरिंग करण्यासाठी, इव्हन ॲक्वाकल्चर म्हणजे फिशेसमध्ये सुद्धा ॲक्वाकल्चरमध्ये याचं ॲप्लिकेशन आहे. असे अनेक ॲप्लिकेशन आहे या याच्यात जेनेटिकली इंजिनियर हार्मोनचे. त्यानंतर शेवटचं आहे याच्यामध्ये डेव्हलपिंग ॲनिमल स्पेशली क्रिएटेड फॉर यूज इन सेनोग्राफ्टिंग. सेनोग्राफ्टिंग विशिष्ट प्रकारचे ऑर्गन हे तयार करायचे आणि मग ते त्याचं ग्राफ्टिंग करायचं. तर त्या ऑर्गन ज्याच्या मार्फत केल्या जातात त्या ॲनिमल ट्रान्सजेनिक असते, ते ट्रान्सजेनिक ॲनिमल्स विशिष्ट असे तयार करायचे की जेणेकरून त्यांचे ऑर्गन्स आपण यूज करू शकतो फॉर ग्राफ्टिंग. सो झेनोग्राफ्टिंग हे सुद्धा एक ॲप्लिकेशन आहे. तर एवढे आहे ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचे वेगवेगळे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते या ठिकाणी वापरले जातात. मग ते कोणकोणते आहे ट्रान्सजेनिक मायसेस वगैरे ते आपण डिटेलमध्ये पुढच्या याच्यात पाहू, मायसेस झाले आणि इतरसुद्धा ॲनिमल्स.